नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार. मी माझ्या अकॅडमिक इन्साइट्स या यूट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्या समोर येण्याचा एक वेगळाच उद्देश आहे. आपणास माहिती आहे की आजच महाविद्यालयाने SY आणि TYच्या विद्यार्थ्यांसाठी टर्म एंड परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी एक नोटीस प्रदर्शित केलेली आहे. या संदर्भात काही सूचना देण्यासाठी आणि विशेषतः फॉर्म भरत असताना कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहे. माझे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना सूचना आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरत असताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की आजच महाविद्यालयाने अशा प्रकारची एक नोटीस प्रदर्शित केलेली आहे आणि या नोटीसच्या माध्यमातून महाविद्यालयाने आपणास ज्या विद्यार्थ्यांनी SY आणि TY मध्ये प्रवेश घेतलेला आहे, विशेषतः SY च्या तिसऱ्या सत्रामध्ये आणि TY च्या पाचव्या सत्रामध्ये, ज्याला आपण Semester 3 आणि Semester 5 असं म्हणतो, अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्यासाठी ही नोटीस इश्यू केलेली आहे. या नोटीसच्या माध्यमातून महाविद्यालयाने आपणास Semester 3 आणि Semester 4, जर तुमचं 4 चे काही बॅकलॉग असतील तर तुमचे फॉर्म भरण्यासाठी ही नोटीस इश्यू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आजच महाविद्यालयाने ही नोटीस इश्यू केलेली आहे, कालच ही नोटीस इश्यू केलेली आहे आणि या नोटीसच्या माध्यमातून महाविद्यालयाने आपणास सांगितलेलं आहे की आपण फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख और परीक्षा फॉर्म कालपासून म्हणजे साधारणपणे 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झालेले आहेत आणि ह्याची शेवटची तारीख विना विलंब शुल्क 30 ऑक्टोबर किंवा लेट फी, विदाऊट लेट फी आपण म्हणू शकतो त्याला, विदाऊट लेट फीची तारीख आहे 30 ऑक्टोबर 2021. साधारणपणे लेट फीची तारीख आहे 5 नोव्हेंबर 2021. अशा या तारखेपर्यंतच तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो, साधारणपणे 20 ऑक्टोबर 2021 पासून हे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 30 ऑक्टोबर 2021 ला हे विदाऊट लेट फी संपणार आहेत आणि विथ लेट फी 5 नोव्हेंबर 2021 ला हे फॉर्म संपणार आहेत. तर तुम्हाला तुमचा फॉर्म साधारणपणे या कालावधीमध्ये भरायचा आहे. तर 20 तारखेपासून फॉर्म सुरू झालेत आणि 30 तारखेला तुमचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि लेट फी सहित जी तारीख आहे ते 5 नोव्हेंबर 2021. लेट फीची वाट न बघता तुम्ही डायरेक्ट फॉर्म तुमचे साधारणपणे 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत भरून महाविद्यालयामध्ये जमा करायचे आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा अर्ज तुम्हाला भरत असताना काय आवश्यक गोष्टी लागणार आहेत, तर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आपण ह्याचा डेमो पाहणारच आहोत, काय करणार आहोत आणि कसं फॉर्म भरणार आहोत, त्याच्यापूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जाल त्यावेळेस ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म ह्याच्यावरती क्लिक करा. ज्यावेळेस हा तुमचा फॉर्म ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला काय आवश्यक गोष्टी फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत त्या कोणत्या आहेत. तुमचा PRN नंबर, ज्याला आपण परमनंट रजिस्टर नंबर म्हणतो, हा नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि या नंबर शिवाय तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकणार नाहीत. किंवा तुमचा पात्रता क्रमांक, ज्याला आपण एलिजिबिलिटी नंबर म्हणतो, तो सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि या व्यतिरिक्त तुमच्या महाविद्यालयाच्या ओळखपत्रावर जी काही माहिती आहे ती माहिती सुद्धा तुम्हाला फॉर्म भरत उपयोगी पडणार आहे. परीक्षा अर्जामध्ये मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, ईमेल आयडी याची नोंद करत असताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण याच्या पुढचं सगळं कम्युनिकेशन तुम्हाला त्या मोबाईल आयडीवरती किंवा त्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल आयडीवरती होणार आहे. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरत असताना तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, ईमेल आयडी या सर्व गोष्टी प्रॉपरली लिहिल्या गेल्या तर नाही याची खात्री करून घ्या. प्रवेश घेतेवेळी जे विषय प्रवेश अर्जात नमूद केले होते तेच विषय ऑनलाईन प्रक्रियेचा फॉर्म भरत असताना घ्या. विशेषतः बरेचसे मुलं या गोष्टी करत असताना किंवा ही माहिती भरत असताना चुका करतात. तुम्ही फॉर्म भरत असताना, ऍडमिशन घेत असताना जे काही तुमचे विषय घेतलेले आहेत, विशेषतः SY च्या मुलांसाठी ह्या सूचना आहे, जो काही तुमचा स्पेशल विषय आहे, जे काही तुम्ही विषय निवडलेले आहेत, त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विषय बदललेले आहेत, त्यांनी जे काही तुम्ही विषय बदललेला आहे तोच विषय तुम्ही तिथे लिहा आणि जो काही तुम्ही विषय ऍडमिशन घेत असताना लिहिला होता तोच विषय तिथे लिहा. जर त्यानंतर तुम्ही चेंज केला असेल तर ते चेंज, जो चेंज आहे तो त्याप्रमाणे फॉर्म भरा, अन्यथा तुम्हाला चुकीचा विषय येऊ शकतो.
त्यामुळे फॉर्म भरत असताना ही काळजी आवर्जून घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर खूप अडचणी येतात. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा अर्जातील माहिती भरल्यानंतर त्याच ठिकाणी ऑनलाईन परीक्षा फी दिसेल व तेथेच पे ऑनलाईन एक्झाम फी भरण्याची लिंक असणार आहे. सदर लिंक भरून ऑनलाईन फी भरायची. ज्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म कम्प्लीट होईल भरून बेसिक माहिती ज्यावेळेस तुम्ही भराल, तुमचं नाव, ईमेल आयडी, आधार नंबर, पीआरएन नंबर, ह्या सर्व गोष्टी भरल्यानंतर तुम्ही तुमचे विषय नोंदवाल, विषय भराल आणि विषय भरून झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तो फॉर्म सबमिट कराल त्यावेळेस तुम्हाला एक्झाम पे से ऑनलाईनचा ऑप्शन येईल. पे ऑनलाईन एक्झामिनेशन फी, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमची फी जी काय आहे डेबिट कार्ड वापरून किंवा क्रेडिट कार्ड वापरून किंवा रुपे कार्ड वापरून तुम्ही तुमची परीक्षा फी भरू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमची परीक्षा फी भरायची आहे. परीक्षा फी भरून झाल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करून तो तुम्ही स्वतःकडे ठेवायचा आहे. नुसता फॉर्म भरला फी भरली म्हणजे झालं असं नाही, तर त्या फॉर्मची प्रिंट काढा आणि त्या प्रिंट तुमच्याकडे ठेवा. जर तुम्हाला वाटलं की तुमच्या फॉर्म मध्ये काही चूक झाली आहे, जन्ममध्ये तुमच्या नावामध्ये चूक आहे, जन्मदिनांक चुकीचा आहे, पत्ता चुकीचा आहे, तर अशा केसमध्ये किंवा विषय एखादा चुकलेला आहे तर अशा केसमध्ये तुमचा फॉर्म तुम्ही प्रशासन भवनामध्ये जमा करा आणि त्यांना सांगा की अशा अशा प्रकारच्या चुका झालेल्या आहेत, त्या चुका प्लीज दुरुस्त करून द्या. त्यानंतर तुमचा फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भराल त्यानंतर निर्धारित मुदतीनंतर ऑनलाईन परीक्षा अर्ज उपलब्ध असणार नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले तुमच्या फॉर्मची सुरुवात ही कालपासून म्हणजे 20 ऑक्टोबर 2021 पासून झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे 30 ऑक्टोबर 2021, ज्याला आपण विदाउट लेट फीस म्हणतो आणि विथ लेट फी आहे 5-11. या वेळेतच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या वेळेत जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा फॉर्म या दिलेल्या वेळेमध्येच भरा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. त्यानंतर सर्वात महत्वाची सूचना की परीक्षेचं एक टाइम टेबल आम्ही ठरवलेला आहे आणि त्यांचे टेंटेटिव्ह तारीख अशा आहेत. तुमचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 16 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहेत आणि तुमच्या लेखी परीक्षा, टर्म एंड परीक्षा म्हणजे सेमेस्टर 3rd ची टर्म एंड, सेमेस्टर 5 ची टर्म एंड, सेमेस्टर 4 ची टर्म एंड जर बॅकलॉग असेल तर अशा परीक्षा तुमच्या 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहेत आणि या परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याविषयी अथवा माहिती काही संबंधित शंका असल्यास त्यांनी त्वरित कार्यालयाशी संपर्क साधा. जर तुम्हाला फॉर्म भरत असताना काही अडचणी आल्या तरी तुम्ही ऑफिसशी संबंध साधायचा आहे, प्रशासन भवनाशी संबंध साधायचा आहे. प्रशासन भवनामध्ये जे काही क्लर्क मंडळी आहे त्या सर्वांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमची अडचण तुम्ही सॉल्व्ह करा, पण तुमचा फॉर्म तुम्ही वेळेमध्येच भरा. ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची सुविधा ग्रंथालय विभागात निःशुल्क देण्यात येत आहे, त्यांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. फॉर्म भरत असताना आपण बऱ्याच वेळा आपल्या मोबाईलवरून भरतो. जर तुम्ही मोबाईलवरून भरू शकत असाल तर चांगली गोष्ट आहे, पण बरेच विद्यार्थी हे फॉर्म भरत असताना कॅफेमध्ये जातात आणि फॉर्म भरतात. आजकाल ती सुविधा आपल्या ग्रंथालयामध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे आणि ती सुविधा निःशुल्क आहे, कुठलेही चार्जेस तुम्हाला त्या सुविधेसाठी लागणार नाहीयेत. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपल्या ग्रंथालयाचा यासाठी वापर करा, तुमचा फॉर्म तुम्ही भरा आणि फॉर्म तुमच्या वेळेमध्ये जमा करा. त्यानंतर सर्वांना आवर्जून मला सांगावं असं वाटतंय की या जे परीक्षेचं तारखा, फॉर्म भरण्याच्या तारखा आहेत त्या अशा आहेत SY, TY, BA, BCOM, BSc, BSc, कम्प्युटर सायन्स, BBA, BCA या सर्वांसाठी फॉर्मची सुरुवात आहे, शेवटची तारीख आहे. फॉर्म सुरू झाले 20 ऑक्टोबर 2021 आणि शेवटची तारीख आहे 30 ऑक्टोबर 2021. ही विदाउट लेट फीची तारीख आहे. विथ लेट फीची तारीख आहे 5-11-2021 म्हणजे 5 नोव्हेंबर 2021. त्यानंतर तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 16-11-2021 ते 21 नोव्हेंबर 2021 दरम्यान होणार आहेत आणि तुमच्या लेखी परीक्षा या 23-11-2021 पासून सुरू होणार आहेत, म्हणजेच 23 नोव्हेंबर 2021 पासून तुमच्या लेखी परीक्षा सुरू होणार आहेत. ही आहे ती फी. तुमच्या वर्गानुसार ही फी इथं दाखवण्यात आलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. साधारणपणे SY, TY, BCOM साठी तुमची टोटल फी असणार आहे 445 रुपये. अशा प्रकारे तुम्हाला फी येणार आहे, याचा पण तुम्ही थोडासा अंदाज घ्या. माझे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना सूचना आहे की तुम्ही तुमचा फॉर्म वेळेतच भरा, वेळेची भान ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाहीत. लेट फीची वाट न बघता 20 ऑक्टोबर 2021 ते 30 ऑक्टोबर 2021 या दरम्यान तुमचा फॉर्म भरा. फॉर्म भरत असताना काळजी घ्या, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, त्यानंतर तुमचे फी आहे ते व्यवस्थित भरा, तुमचे विषय व्यवस्थित भरा आणि तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट करा. मित्रबंधू,
मित्रांनो, बंधुंनी भगिनींनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर हा खरंच व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. माझा व्हिडिओ तुम्ही ऐकला पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.